गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो आपण व्याकरणामध्ये समान अर्थी विरुद शब्द विरुद्ध अर्थी शब्द यांचं लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणामधला पुढचा पाठ अभ्यासणार आहोत तो आहे घरदर्शक शब्द बघा प्रत्येक प्राणी माणूस हा आपल्या घरामध्ये राहतो आपल्या बघा घर आपण घरामध्ये राहतो पण आपल्या घराचेही अनेक प्रकार असतात कोणी बिल्डिंगमध्ये राहतं तर कोणी चाळीमध्ये राहतं तर कोणी बंगल्यामध्ये राहतं प्रत्येकाच्या घराला वेगवेगळी नावे असतात तसेच प्राण्यांच्याही प्राण्यांचीही घरे असतात आणि त्या प्राण्यांच्या घरालाही वेगवेगळी नावे असतात तर आज आपण प्राणी आणि त्यांचे घर आज प्राण्यांच्या घराला कोण काय कोणत्या नावाने संबोधले जाते हे आज आपण पाहणार आहोत तर चला पाहूया आज आपण घरदर्शक शब्द पोपटाची ढोली पोपटाचा पिंजरा घुबडाची ढोली कोंबडीचे कुराडे घोड्याचा तबेला हत्तीचा अंबारखाना पिलखाना सिंहाची गुहा वाघाची गुहा कोळ्याचे जाळे सुगरणीचा खोपा चिमणीचे घरटे कावळ्याचे घरटे पक्षांचे घरटे उंदराचे बीळ म्हशीचा गोठा मधमाशीचे पोळे मांसचे घर मुंग्यांचे वारूळ सापाचे बीळ व वा वारूळ गाईचा गोठा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण घरदर्शक शब्द पाहिले तर तुम्ही घरदर्शक शब्द यावरील अभ्यासपत्रिका आज सोडवायची आहे तर आज आपण घरदर्शक शब्द म्हणजे काय हे पाहिले आहे त्याचा पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासूया धन्यवाद